हेलो फ्रेंड्स, वेलकम बैक टू माय चैनल फूड फैक्ट्री बाय शीतल। आज आपण भगवान हनुमान जी चा फोटो कोणत्या दिशेला असावा हे पाहणार आहोत। घरी देवी देवतांचे फोटो लावले असतील तर बऱ्याच प्रकारच्या परेशानी दूर होतात आणि घरात सुख शांती राहते। वास्तुशास्त्रानुसार हनुमान जींची फोटो लावल्यामुळे अनेक लाभ मिळतात। घरी वास्तूनुसार योग्य दिशेला योग्य रीतीने हनुमान जींची फोटो लावली तर विशेष लाभ होतो। हनुमान जी बालब्रह्मचारी आहेत, त्यामुळे त्यांचा फोटो बेडरूम मध्ये लावू नये। बेडरूम मध्ये लावलेल्या फोटो शुभ फळ देत नाहीत। भगवान हनुमान जींची फोटो घरी, दुकानात किंवा ऑफिस मध्ये दक्षिण दिशेला पाहणारी असावी, असा फोटो लावणे खूप शुभ मानले जाते। कारण हनुमानजीने आपल्या शक्तीचा प्रयोग दक्षिण दिशेला दाखवला होता। घरात पंचमुखी किंवा पर्वत उचलणारे अथवा रामभजन करत असलेल्या हनुमानजींचा फोटो लावणे खूप शुभ असते। यामुळे घरातील सगळे दोष नष्ट होतात। उत्तर दिशेला हनुमानजींचे फोटो लावल्यामुळे दक्षिण दिशेकडून येणारी प्रत्येक नकारात्मक शक्तीला हनुमानजी रोखतात, यामुळे घरात सुख समृद्धी बनून राहते। ज्या रूपात हनुमानजींनी आपल्या शक्तीचे प्रदर्शन केले आहे, असा फोटो लावल्यामुळे कोणतीही वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही। हनुमानजींच्या फोटोला सिंदूर म्हणजेच शेंदूर अवश्य लावला पाहिजे। जर पूर्ण फोटोला लावणे शक्य नसेल तर फक्त सिंदूराचा म्हणजेच शेंदुराचा टिळा लावावा तरी चालते। यामुळे सर्व मनोकामना पूर्ण होतात। थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।